कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. निशी, एक पाणी पिऊन घे, तुला जरा बेटर वाटेल. नको घेऊ ती टॅबलेट, तुझं बाळ पडायचं औषध आहे ते. काय झालं? मला नको, मी नाही घेणार. मला नको, मला नको, तुम्ही निघून जा इथून. मला नको, तुम्ही निघून जा म्हटलं ना. मी ते घेणार नाहीये, तुम्ही निघून जा इथून. मी नाही घेणार, तुम्ही निघून जा इथून. मला भीती वाटते, तुम्ही जा इथून. निशी अग, ऐक. निशी, मूवी. अगं काय झालं निशीला? का ओरडली ती अशी? झोका की अगं, मी तिला पाणी द्यायला गेले तर तिने माझा हात पुश केला आणि मी हे घेणार नाही एकदा सांगितलं ना असं ओरडायला लागली. काय काही कळत नाही काय होतं एक्झॅक्टली. या बघ बाळा, काय झालं? बोल ना तू. तू काही बोललाच नाहीस तर आपका कसा कळणार काय झालंय? बोल ना बाळा. मका वाटत ना ते का ना कोणीतरी जबरदस्तीन काहीतरी खाऊ किंवा पिऊ घातलं नसत, त्याच पलटवारीने असा केलं. म्हणजे म्हणजे काय म्हणायचं का तुला लाले? हा दादा, त्याशिवाय निशी असा वागूचा नाय. बघ ना, त्याका कसलाच भान नाय. ता अजून ना त्याच भीती खाली हा. ए लाली, उगाच काहीतरी पोरी समोर बोलू नकोस. आधीच पोरगी घाबरलेली आहे. श्रीकांतराव, बरोबर बोलताय तुम्ही. आपण सगळे बाहेर जाऊया, चल. चल लालिते, चल आपण बाहेर जाऊन बोलू. चल. थांब मूवी बघा. काय झालं दादा? ओवी, निशीला कसला तरी जबरदस्त धक्का बसला हे नक्की आहे. म्हणजे तुला काही नाही आहे, पण तू तिला बोलतं करू शकतेस. म्हणजे तिच्या बाबतीत काय घडलंय हे तू तिच्याकडनं काढून घेऊ शकतेस आणि मला खात्री आहे ती तुला सगळं सांगेल. करशील एवढं? खरा ओवी, संपूर्ण प्रवासात ता आमच्याशी एकही शब्द बोललेला नाही. कदाचित आई वडील म्हणान आमच्याशी बोलायला ते का संकोच वाटत असत. तुम्ही दोघे एकाच वयाच्या असत. तू तिच्याशी बोलून बघ, ते तुझ्याजवळ मन मोकळं करीत. दादा, भाऊशी, तुम्ही काळजी करू नका. मी बोलते तिच्याशी, ती सांगेल मला सगळं. करते मी प्रयत्न. आपण सगळे मिळून तिला यातनं बाहेर काढूया. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.